चला आता चारा कापला, शळ्या वाकरांना घालू. ही अंबिका माताचं आज गाणं मी गाईल, या कालिका माताचं आज गाणं मी गाईल, आर्य गाणं मी गाईल, देवीला टोप वाईल. या अंबिका माताचं आज गाणं मी गाईल. चला आता चारा घालायला लागेल, थोड्यावर बसतो. थको आला, चारा कापू कापू जीव गेला. बरं जानवर आणलाही लई चारा लागत हो. बरं जानवर आहे ना, एक ठिकाणी राहते ना, ते जास्त चारा खाते. असे लांबून पटतं नाही बा, इडं नाही तर लय भारी चरले असते. एकदा दोनदा बदलले असते तरी जोगले असते. काल गावामध्ये दंगल झाली, त्याच्यामुळं बाजारच भरला नाही. बोकड बघायचा होता पण काय बाजारात का जनावरं आणलीच नाही कोणी, त्याच्यामुळं कुठनं मला बोकड भेटायचं. हां, गावामध्ये आपल्या पिनूजवळ आहेत बकरी बरं का, त्याच्याकडं असेल एखादा बोकड, त्याच्याच घरी जातो पहिलं आणि बोकड एखादा बघतो. हा घराला तर कुलूप दिसत आहे, कुठं गेला मग हा बकरी? तर इथंच बांधलेलं दिसते. हा तर इकडं बसलाय वय. हय पिनू. अरे गंगाराम काय चाललंय पिनू? काय नाही, चारा नाही गेल तो. चारा? हा शेळ्या बकरांना. होय. मग काय टाकलं त्यांना? हा काय ठेवलं म्हणलं थोड्या वेळानं पुन टाकू. हा त्यांना परत सारखंच खायला लागतं. अहो खायला लागतं म्हणजे आता जनावरांचे ते, जसं आपल्याला तीन टाइम लागत खायला तसं त्यांचं जीव नाही का? आहे ना जीव त्यांना. मग अरे बाबा ते आहेत म्हणून तू सुखीस. खरंय. यंदा चांगला पाऊस पडलेला दिसतो बाबा तुमच्या भागात. अरे पाऊस तर काय नव्हता, दोन दिवस बरा झाला. पण या सोयाबीन आम्ही भरून द्यायले म्हणून असे आहे. आम्ही गंगेचं पाणी आणले. गंगेचं? गंगेचं पाणी आणलं? हा मानलं पाहिजे पिनूराव तुला. गंगेचं पाणी आणून व्यवस्थित भरून मोकात लावून द्यायचो रात्रन दिवस. कशा तणा तण झाल्या पाहिलं पिनू? काय पण म्हण बरं का, सोयाबीन एकच नंबर झाला. हा आपले तेवढे खत मुत लागत या. आता भांडवल तुला थोडं तुला कमी वाटल, एवढ्या दोन्ही वावरांना भांडवल किती लागलं माहितीये का? किती? 60,000 रुपये. 60,000 गेलं नुसतं खत. खत आला? हा पाणीच वेगळंच. खर्च आहे रे, शेती म्हणलं ना की खर्च आहेच. अरे तिला जाऊ आपण फेकू तेव्हाच ती उत्पन्न देईल ना. बरोबर आहे. पेरल्याशिवाय उगत का सांग बरं. हे समजा आपण जर दोन दिवस जेवलो नाही किंवा काही खाल्लं नाही, आपले हात पाय राहतील का? गळतीलच ना. मग असं आहे शेतीच बी. जर आपल्या पोटामध्ये अन्नाचा कण नसला तर शेवटी अशक्तपणा येणारच आहे. येणार तसं शेतीच आहे. हा त्यांना पण वेळेवर खत वगैरे दिलं तर पीक मजबूत राहील. हा आहे की नाही? मग गंगाराम बोल ना पिनू. तो बरं आहे का रे? तुला शेती नाही काही नाही. हा हा तू मजा करतो भाऊ. आम्हाला मळ्यात यावंच लागत, शानन ये उचलत लागत, जनावर पावस लागत, या शेतीक लक्ष द्यावंच लागत. तुझं म्हणणं बरोबर आहे बरं का. हा मला पण शेतीची कर होती. हा 70 बिघे जमीन होती आमची. तुला? हा हा. काय चावला तू? हा मग खरं. मग 70 बिघे जमीन होती तर मग तू का लोकांच्या बांधान उपलत होती? काय सांगायचं पिनू, माझ्या बापानं चुलत्यानं जुगारात जमीन आहे ना इकून टाकली. म्हणजे जुगार खेळायचे? हा मग. हा बरोबर आहे, राजाला राणी दाखीतच असतील. अरे क्लबला जायची खेळायला. यो बाबू तेव्हा पैसे आले असतील. मग अरे रे 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 लय सत्यानाश घातला तो. मग वडिलांनी चुलते ना. काय सांगायचं बर, जर माझा बाप आहे ना जुगार खेळला नसता तर आज गावामध्ये मी एक नंबर झालो असतो. हा का? मग काय मग तो बंगले बंगले असतो. हा काय नशिबातच नाही म्हणायचं जमीन आपल्या, काय करायचं त्याला. बरोबर म्हणून बाबा काम भले आणि आपलं घर भले. बघ पण मी काय म्हणतो. हा बोल ना. तू माझ्या एवढ्या लांब आला तर तू कधी माझ्या का आला नाही? एवढं मी रस्त्यावर असून तुला आवाज देतोय तरी तू लगेच म्हणायचं आलो आलो, मी 10 मिनिटात आलो, 5 मिनिटात आलो. आज काय काम काढलं तू माक यायला?
पिनू तुझ्याकडेच काम होईल बघ माझं, म्हणून मी तुझ्याकडे आलोय. काय मला आहे ना बोकड पाहिजे. बोकड्या? हा का आला रे? अरे तुला माहितीये लग्न होऊन माझे किती वर्ष झाले. हा आहे का नाही? 7 का 6 वर्ष झाले. अरे 10 वर्ष होऊन गेले ना. 10 वर्ष? हा मग रे मुलं होत नव्हतं मला. हा म्हणून मी दुसरं लग्न करायला निघालो होतो बरं का. बर तेवढ्यात मला माझा एक जोडीदार तो हेमंत. हा हेमंत. हा हा तो मला म्हणला अरे येडा झालास का, एखाद्या देवाला नवस कर. हा तुला कसं नाही मुलं होत ती बघ म्हणला. बर मग म्हणलं कुठल्या देवाला जाऊ मला सांग म्हणलं. तर ती वनिला आपली देवी आहे का नाही? केदराई. केदराई? मग तिथं गेलो. बर त्या देवीला नवस केला. केदराईला सगळ्यांना पावली बर का? पावती ना बाबा मला पण पावली बरं का. तुला काय माय सख्या बाचीला पावली. हा केदराई? हा नाही पण पिनू मी नवस केला. हा वर्षातच बघ मला मुलगा झालाय म्हणून जत्रा करायची आहे मला, म्हणून बोकड पाहिजे बघ. हा म्हणजे तुला कारण करायचंय बघ. हा देवीला नवस नवस केला आणि तुला येणायचंय. हा निवद दाखवा. बोकडे आहे आपल्या घरी? आहे ना. हा मोठा आहे का? चांगला चांगला असा आहे. काय म्हणतो किती किलो भरेल रे तो? 10-15 किलो. 10-15 किलो भरेल मग पाहून घे ना. चल ना बघूया बोकड आपण. चा काढून घेतो ना तो खातो आता. हा गुतलं त्याच्यात. या बा हा बोकडे चांगला बोकड आहे बरं का? पाहून घ्या. तू 10 किलो म्हणतो? हा मला नाही वाटत 10 किलो भरेल. काव तो बोकडे केवढा आहे? नाही दिसायला आहे बरं का पण तब्येतीला नाही राह बरोबर. तब्येतीला म्हणजे तुम्ही पाहत खरी बरं मग किती द्यायचा बोकड्याचा तुला? मी 15,000 रुपये घेईल भाऊ. 15,000? हा कालच एक जण आलता मी 20 म्हणलो होतो तो 15 फूट आला होता. 15 पर्यंत आला होता? हा समोरचा ज्याला घ्यायचा तो. पण पिनू शेवटी आपण गावातला आहे राव. अहो गावातलं जरी आहे पण मी काय म्हणतो यावरात गाव नाही चालत भाऊ. मग तुला किती 15,000 द्यायचं भाई? हो हो 15,000 एक रुपया कमी होणार नाही भाऊ. जाऊ दे मला तर काय आता शेवटी जत्रा करायची. घेतलाच पाहिजे. हे बाय थोड्या पैशांक आता तुमचा एवढा खर्च झाला. हा त्या आई भावानी ना तुला लेकरू दिलं. हा केदराई माते ना दिलं का नाही? दिलं दिलं. मग तू 2 पैशा काला पाहतो? अरे तू पैसे लय म्हणतो बरं का. त्या दंगलीमुळे आहे ना पिनू गावानं गावच बंद ठेवायचा विचार घेतला. हा काय बाजार वगैरे भरला नाही म्हणून तुझ्याकडे यायची वेळ आली बघ मला. हे बाय असं बघू आहे भाऊ. नाही आहे म्हणणं तुझं बरोबर आहे पण 15,000 कमीच नाही का काय? नाही बाय घ्यायचा तर घे नाही तर आपलं काहीच म्हणणं नाही. घेतला तर पाहिजे शेवटी बघ मला बोकड कारण देवीची जत्राच करायची आपल्याला. अरे मग काय एवढे एवढे पैसे का पाहतो? देवी तर पावली तुला. पावली? हा आणि मग 2 पैसे का तू जर पाहतो मग ती आशा ना पावल का पुन पिनो? तू 15,000 रुपये म्हणतोय. हा पण पैशाला काय थांबशील का थोडं? हो मला अडचण आहे म्हणून तर मी ओपू राहिलोय. तसं नाही आता ठीक आहे तुझा 15,000 व्यवहार मी मान्य करतो. हा बरं का. हा तुला उद्या बोकड घेऊन जाताना आहे ना 10,000 रुपये देतो. बर 5,000 आहे ना महिन्यापर्यंत दिले चालतील ना? महिन्यानं? हा अरे शेवटी मी कामाला जातो बाबा पगार झाल्याशिवाय मी कधी देणार आहे तुला. हा तो महिन्याला पगार राहतो. हा मग बर मग 10 देशील ना? हा 10 देतो तुला मी उद्या. हा या बाय बकरू सोडायचं. हा घेऊन जायचं 10,000 हातात द्यायची. पहिले तुझ्या हातात मी 10,000 रुपये ठेवतो आणि मगच बोकड सोडतो बस का. आणि पुढल्या 1 तारखेला मला 5,000 इड आणून द्यायचं. तुला घरी आणून देतो बाबा. मी काय तो माग पळायला रिकामा नाही. तू काय काळजी करू नकोस उगेच तू माझ जोडीदार आहे म्हणून थांबू राहिलो नाही तर थांबत नाही मी. नाही तू काय काळजी करू नको तुला 5,000 आहे ना पगार झाला
त्या दिवशी मी तुला आनंद देतो बाबा. काय झालं माहितीये का, तुला लेकर बाळ झाले, मला एक आनंद आहे म्हणून मी तुला पैशाला थांबू राहिलो. काय वाटत तुला? बरोबर आहे की मित्रच मित्राची इज्जत जागतो बाबा. जागतो का नाही? मग त्याच्यात हा जाय उद्या, घेऊन जाय उद्या. नाही येणार आहे बरं का? हा नाही बघा, ऍडव्हान्स आहे ना तुला, लय नाही आता देत. ही 11 रुपये आहेत बघ माझ्याकडे. 11 रुपये का आला? अरे बाबा आता आपला व्यवहार झाला का नाही? हा मग व्यवहाराचाही नको का तुला द्यायला टोकन? हा ई सर, हो ई सर, राहू द्या चला. हा मग उद्या मी सकाळी 10-11 वाजता येईन. हा चालेल, गाडी घेऊन येतो, त्याला गाडी टाकतो आणि घेऊन जातो. चालेल चालेल, मग तुला 10,000 रुपये पण देतो उद्या. हा हा 10 दे. काय? हा म्हणजे माय काहीतरी काम होईल. हा म्हणून तर तुला 10 देतो ना एकदम. चालेल चालेल, पैसे आहेत बरं का? नाही असं नाही, पण शेवटी जत्रेला लांब जावं लागणार आहे वणीला. हा मग तिथं काही कमी जास्त पडले तर कुठनं आपण आणणार आहे? हा बरोबर आहे. काय का नाही, थांबतोय तुला महिना भरच म्हणला ना. हा थांबतो चल, 1 तारखेला संध्याकाळी पैसे तुझे तुला दिले समज. चालेल चालेल. हा पण काळजी घ्यायला, खायला घाल जरा चांगलं. काय पाय अजून त्यानं उष्ट पाडले. हा ते तर आहे. नाव काय रे ह्याचं? नाव काय ठेवलंस? ते सोन्या. सोन्या? सोन्या सोन्या चांगलाच आहे रा. मग दावतोय आता. मग दावल नाही तर काय? अहो अजून दूध पितोय. अजून दूध पितोय बाबा? त्याच्या आईचं अजून दूध पितोय तू? वा वा वा, आम्ही काय दूध बीत नाही का तिथे? नाही का त्यांना दोघांना? ती शिळी आहे का? हा ही शिळी आहे, तिला जोडी ठेवली ती घरी. बरं झालं बरं झालं, आता याला ठेवायचं काम नाही ना. हो नाही नाही नाही, म्हणून तिला पाळलं आम्ही. बरं तुम्हाला माहित आहे का, 2 पिढ्या झाल्या, 2 या शेळीच्या 2 पिढ्या झाल्या. अजून टणटणीत पान. मग मस्त आहे राव शेळी पण बरं का? मग ती आमची आहे ना, वडिलांनी गेली. म्हणजे वडिलांनी घेतलेली शेळी का? शेळी पण चांगली आहे बरं का? बाबा सकाळी दोघ पेले होते, आता पुन्हा संध्याकाळी पिती. ए गंगाराम बोल ना पिनो. ए भाई तू जवळच आहे आणि तो म्हणून मी बोकडे देऊ राहिलो, नाही तर मला ना द्यायचाच नव्हता तो. नाही तुझा आभारी आहे बरं का मी. हा ना. हा मग तू एक काम कर, उद्या गाडी आण, 10-11 घेऊन जाय. मी 10-11 वाजता येतो घेऊन जातो त्याला. चालेल. हा बोल ना पिनो. कारणाचा टाइम किती तुला दे? अरे संध्याकाळचाच आहे आपला कारणाचा कार्यक्रम. हा आणि त्यात जागरण गोंधळाचा पण कार्यक्रम ठेवलाय. हा का? हा तिथंच का? तिथंच. म्हणजे दोन्ही नवाशी एकटी फेडून टाकायचे. दोन्ही नवस फेडायचे. मग बरं आहे ना, खर्चात खर्च उरकून जातो. पण मी काय म्हणतो पिनो, तू पण येशील ना संध्याकाळी? तू येईल ना? हा मग मी इडून येईल ना संध्याकाळी मोटर सायकल. आता ये बाय मी काय म्हणतो, माय माग जानवर आहे, उद्या पुन्हा त्या तिकडे आम्ही दराक्षाचा बाग लावेल. हा तिकडे लावलाय. हा मला ते पाणी लावायचंय त्याच्यावर. मग उद्या संध्याकाळी ना मी माझ्या पद्धतीनं मोटर सायकल येईल असं म्हणतो. मी काय म्हणत होतो पिनो माहितीये का, तू असं कर ना, त्या द्राक्षांना आहे ना आज संध्याकाळीच पाणी लावून दे. बर. हा आणि सकाळी आपण गाडीत घेऊन जाणारच आहे, गाडी केली आपण. अरे गाडी तू केली? हा खरी गोष्ट आहे, पण मग इड कोण राहील रे? मग घरी कोण आहे का तुझ्या? कोण आहे घरी? आता मोठा भाऊ तो नोकरीला आहे, तो नाशिकलाच राहतो. हा आई वडील आहेत, ते म्हातारी झाली, त्यांना आता दिसतंय का रे? नाही थकलेत रे ते. मग हे सगळं महाभारू शेवाय ना मला. माझ्यावर आला असताच ना तर बरं झालं असतं रे, मला पण मदत झाली असते थोडीफार. मदत होईल बा, मी तुला सांगतो ना, येणार म्हणजे येणार, तो पोराच्या नवस फेडाय येणार म्हणजे येणार बघा. हा खरंच इच्छेल ना? ए म्हणलो ना हो चंदी. नाही बघ जर तू फसवलंस ना ते 5,000 फुटलं म्हणून समज. मग नाही नाही येईल. काय? अरे मला लय आनंद झाला, तुला मुलगा झाला माहिती का? शेवटी तू माझा जीवलग मित्र आहेस. हा बरोबर आहे का? नाही तू आलास तरी मला समाधान वाटेल का? नाही अरे तू म्हणत मी बोकडे दिला. बर मग पिनो येतो मी. हा ये सकाळी गाडी घेऊन येतो. तू किती वाजता निघशील रे? मी 3:30-4 निघाल इडून. म्हणजे 4 निघलास तर तुला 6:30 वाजतील. 7 वाजू द्या, तुमच्या पै हजर झालो म्हणजे बस ना. हा बस आलास ना माझ्या पैशी मला समाधान वाटेल बघ. बस येणार म्हणजे येणार मी. बर ये आणि व्यवस्थित ये बरं का? हो तुझी सोय करतो मी. तिथे राहती मला माहिती. तुला माहिती आहे म्हणजे तू तिथं जाऊन आलेला दिसतो. अरे मी जाऊन आलो म्हणजे आता अजून वर्ष झालं नाही जाऊन. काय म्हणतो? अशी खाल्ल्यान गई ना एक बाबुली. हा
तिथे एक बाई राहते, तीच देते. म्हणजे तुला सगळं तिथलं माहिती? हा मग बरं असू दे पिनो. वागेले बारी बघा माझे जोडीदारी, तू वरून तुझी सुपारी सुद्धा कमी घेतील मी मला पाहिले. काय म्हणतो मग संभळ सगळी वस्तू त्यांच्या. बरं झालं राव, माझं पण 2 रुपये वाचलं तुझ्यामुळे, तर माझा फायदा होईल ना. चालेल चालेल. हा बरं मग येतो मी. हा बरं का ये ये मी ना आत्तावर यांना चारा घालतो. हा याला खायला घाल आता. मग मस्त पैकी आज आहे ना, चांगला त्याला खाऊन पिऊ घाल. हा हा म्हणजे काळजी नाही बघ. बर आणि एक काम कर, एखादी पिंडी आहे ना सकाळी बांधून ठेव, त्याला गाडीत खायला होईल रे. बर बर देईल देईल देईल. बर येतो मग. हा ये मला अजून पुढची तयारी करायची. हा चालेल. हा माही जर चांगला गेला बर का 15,000 म्हणले लय आले. तरी त्या दिवशी 10,000 मागितलं होता, पण उगीच त्याचं नवसाचं काम ही बरं झाला. 15,000 लय झाली ना, नाही तू बोकड्यांना एवढी आता 10 पुढं मागती नाही. आता आहे ना यांचा चारा संपला, आता यांना थोडा चारा टाकतो बरं का. आता काय रे सोन्या घ्या, आता एवढं खा, आता मी बसतो इडे गाडी. बरं बाई त्या बाबण्याची गाडी तरी भेटली इथपर्यंत, पाय दुखायला लागले असते बाई एवढं लांब चालू चालू. आता हा दादे आहे का नाही घरी काय माहिती, शाळेत मस्त चरू राहिले बाई. घराला कुलूप आहे, दादे कुठे गेला इकडे दिसल त्या तिकडे बसेल वाटत. लोक एक तर लई फुकट खाऊ झाले, अहो त्या पाबरीला दाता सुद्धा ठेवला नाही पाहिला का. ते तिकडे पडेल होती, तिकडून उचलून इड दोन्ही पाबरी आणून ठेवल्या. ती अंग त्या तिकडे बळी नांगर पडेल होता तो आणून ठेवला, कोख्या वकर खाल्ल्या बांधाला होता तो आणून ठेवला. इड आणून ठेवलेस वस्तू मरती. काय रे दादा काय बडबड करीत बसलाय? बडबड काची अक्का, अरे पाबर वखर तिकडे तो नांगर, अरे आमचे भाऊ बंद घेऊन जात्या. एक या काढाला तर एक त्या काढाला, एक या इकडं तर एक या इकडं, ते गोळा करून ठेवलं या का इड. बरं बरं तो लक्षच नाही राहत नाही त्या गोष्टीवर, त्याच्यामुळे नेणारच ना लोक. अगं लक्ष का देते सांग बरं. या बाई जनावरांक पावा का ते जण तिकडे बैल पावा इकडं आऊत पावा असं झालं ना. तू सगळ्याला वस्तू वाटीत बसतो. हा आणि तुला गरज पडली तर कोणी देत का तुला वस्तू? अरे नाही देत, पण मग या बाय भाऊ भाऊबंदकीचा प्रश्न पडतो देवाच लागत ताई लागत नाही म्हणता येत नाही. आपल्याला गरज त्यांच्या बांधावर जायचं ते आहे, पण मग जे आपल्याला कामं येत ना त्यालाच आपण कामं यावा असं वाटत नाही बसावा. जाऊ द्या आता वापरलंय मग एवढं काही विचार करते आता ते का खायच्या वस्तू आहे वापरायच्याची नाही वापरले तर ते असे सडून जाणारच. किती रे येड तू ताई? काय रे काय रे तो इकडे काय काम काढला आज? आले मी कामानिमित्तच येते तुला माहिती नाही रिकाम फिरायला माका टाइम नाही राहत. हा पण मग काय काम भावा? आहे काहीतरी काम सांग. तू जेवला का नाही? मी जेवलो, जेवण केलं, चारा पाणी आणलं जनावरांना यांना टाकून दिला आणि मी इडं बसलो होतो टाइमपास थोडा, म्हणलं थोडं बसू साऊ दिला असं. काय रे दादा सोयाबीन तर पूर्ण पिवळी पडली. अरे जाऊ द्या आता ते काहीतरी रोखतच होतं मस फवादली पण ती तसंच राहील. या आंगची बरी दिसत हिरवी पण त्या आंगची पूर्ण पिवळी झाली. नाही ती थोडी लेट आहे ना ती आंगची, ही आघात आहे थोडी आघात. सोयाबीन भारी झाल्या आणि त्या मागास पिवळ्या झाल्या का आज. बस बस शेळी जाणली का? शेळीला 5 बोकडे आहे तिला जणून बरेच दिवस झाले. ते काय तो बोकडे मोठा आहे 5 लहान आहे. ऐक ना तू मग एक काम करशील का रे? काय? अरे मला आहे ना बचत गटाचा हप्ता भरायचा. हा त्यासाठी 10,000 लागत आहे, देतो का? तुला का अशी अडचण आली बचत गटाचे पैसे घ्यायला? अरे दादा मी पोत केली ना त्यांच्या हिराईत. म्हणजे गपचीप? हा तरी म्हणलं तू माझ्या कसे काय पैसे मागाय आली आणि दाजीला आकलीपेक्षा पगार एवढा आहे
आणि त्यांच्या इराईती तो कारभार केला, मग ते बोलतील नाही ते राहतील का? तुला द्यायचे का नाही ते बारा भानगाडी नको करू? अरे मी तुला दिले असते, पण मी अख्ख भांडवल माझं शेतीत अटकेले ना. काय शेतीत अटके? 10,000 नाही का द्यायला? 10,000 तुला द्यायचे म्हणले हो, तुला कवा लागतील? उद्याचा हप्ता आहे मावाला. उद्याचा आहे ना? एक काम कर, मला उद्याला येणार आहे पैसे, आजच्या दिवस तू थांबून घे, दाजींना फोन करून सांग. काय रे उद्या काय भेटणार आहे पैसे तुला? मला पैसे ते आपले बोकड्याचे भेटणार आहे. बोकड्याचे पैसे भेटणार आहे? बाईन दादा गेले लगेच तू बोकडे बिकडे विकायला लागला काय? काय लागला म्हणजे त्याचं वय झालं त्याला कवर होते. आता ही पिढी आहे शेळीची? दुसरी. दुसरी पिढी ना? बाईने दादाने कधी बोकड्या शेळी विकली नाही. मग ते ठुवायचं काम आहे का? अक्का एक पाठ ठुली मी ते बोकडे काढून टाकला. तू चांगलं कर रे, विकूनच पुरं कर तू. आता जाऊ दे, 15,000 दिलाय. तू लागला आता शाज लावायला बराबर बर का? जाऊ दे. 15,000 तुला लाज नाही वाटत का हे विकायला? अरे यांना एक तर कुठं सांभाळीत बसती, कोण लांडगे आलं नि कोण कुतडी आले नि काय, कुठं तारच घेत ये दिवसभर इड बसायला लागत. तू आले जेव्हा आलास ना सांभाळायचा तर मी घेऊन जाते माझ्या घरी. काय जनवर? नाही नाही काला. मग तू विकू पुरं करतो का काय? मग ते वापल्यान काय झालं? तो का घरात ठेवायची वस्तू आहे का ती? घरात ठेवायची म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न किती होतं आपल्याला? उत्पन्न बोकड्या पाहून काय उत्पन्न आहे? बोकड्याचे 15,000 रुपये जागे आले आणि त्याची मग ती पाठवली मी. तिला कसे दोन बकरं झाले तरी मी मोठाले करील, पुढं पाठ बोकड्या झाला तर एक पाठ राखील. तुला बोकड्याला जड झाला असेल ना तर मी घेऊन जाते. नाही 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 जाम दिला आता त्या बाबाने इशारा दिला. नाही त्याचा इशारा असं ना त्याला देऊन टाक. आपल्या खानदानी मध्ये असे विकायचे धंदे नाही करती. या बाई ते ना इशारा देऊन गेला. तू आहे ना बरं बोलला नाही ऐक बर का, तो इशारा आहे ना परत देऊन येत्याला. बोकडा अजिबात विकायचा नाही. मग का मला काही थुकून चाटायला येते का? इशार परत दे. तेवढीच आठवण आहे बाई दादाची आपल्याकडं. आठवण आहे गंगाराम नाही का तू खाल्ले मळ्यातला? त्याच्या पोराचं नवश क्या राहिला. मग त्याला लागत होतं बकरू. मग गावात 2 दिवसापूर्वी दंगल झाली. दंगल झाली तर बाजार बंद आहे. मग तो माझ्या का आला? मला म्हणा एवढा बोकड्या दे. मग मी ठरवला 15,000. अरे त्यांना तोंडची किंमत दिली ना त्याला बिचाऱ्याला फसवायचं. हे माय कधी असं जलमत नाही आलं. नाही आलं ना मी घेऊन जाते बोकड्या. आता त्याचे ना पैसे परत दे, नाही तर गावातून कुठून नाही पाहून दे. पण आपला बोकड्या द्यायचा नाही. तेवढीच बाय दादाची आठवण आहे. इडा आल्या त्याच जनावर आहे का पाहून मान शांत होत. लगेच जनावर विकायला लागला काय शेजापरी शेज? जाऊ दे ना, तेवढेच पैसे आले असते तुही पोत सुटली असती. काय गरज नाही, मी मला ना तो दाजींचे 2 शिव्या खाल्लेल्या परवडतील. पण मी दाजीकडूनच पैसे मागते. तू बोकड्या विकू नको बर का अजिबात. अरे अक्का त्याला ठून काय करती? अरे तेवढी दादाबाईची आठवण आहे. आणि बाईनी माकून पहिला शब्द घेतला होता काय जनावर विकून नको देऊ याला म्हणून. मग आता त्याचा इशार परत द्यायचा असं? इशार देऊन टाक तू परत. बोकडा अजिबात विकायचा नाही. कोणतं जनावर विकायचं नाही? कोणतं जनावर विकायचं नाही सांगितलंय. तू लागला आता शेजा परी शेज लावायला. वा रे वा, एवढं सोने आणि बकरी विकतो कालच होती म्हणून म्हणत होतो तुला. राहू दे श्री पिढी मा शेळीची. शेळी किती भारी पाय भारी मावली. बाईच्या हाताची शेळी एवढंच हात फिरवला तर बाईची आठवण येते. आणि कुशल विकतो नाही का रे, लाज वाटते का? अरे बाई जाताना सांगून गेली होती का हा बरोबर जनावर राहिला शेज लावीन म्हणून. तो लय जेव्हा येतो जनावरचं करायचं. तसं नाही ताई, माझा मा चाललं होतं बघ टाकू बिचून असं. तू सगळं लागला आता शेज लावायला एक आहे का? अरे मस्त धंदा नाही त्यांची बी. विकून विकून आहे ना मोकळा वय असा सांड सोडलाय गावाला. मग मी अगं ताई त्यांची धंदन किती इडून गावात आण तिडून घास आण ते अंग ऊस आण ते थोडे जटे का? मी तुला काय सांगते, तुला काय कुठं लढायला जायचंय काय? मला काय कुठं जायचं नाही बा. मी कुठं त्याबद्दल काय म्हणतो नाही वापायचं तर राहिलं मा काय म्हणणं नाही. मी त्या बाबाला सांगल भाऊ मी थुकून चाटलं आता काय सांगू. तू आई सारखी सांगायचे ते सांग. पण एक जनावर गेलं नाही पाहिजे घरातून.
त्याला पाहतो मी दुसरा एखाद्या बाजारातून घेऊन देईल भाऊ. तू तिकडे काही कर, पण घरातलं एक जनावर विकायचं नाही तर राहिलं बा. या आता सोयाबीन टाकून बसलाय, आता काय काम आहे तुला? हा मला काम आणायचं चारा पाणी आणतोय मी. मग का मी तो भरू शेवटले का ते जनावर? जनावर नाही, तेवढंच काम आहे, तेवढंच हात पाय हालतीन. जनावर आहे ना म्हणून तुला इकडं करमणूक आहे बर का. यांचं ज्या खाण्यापिण्यामध्ये तो टाइमपास होऊन जातोय, पुढे तो लग्न करायचंय. हा असंच मोकळं गावाच्या पोरासंग हिंड. मग जाऊ दे, मग राहून दे तू. मग काय त्याचा हिस्सा देऊन टाकी तो? देऊन टाक, बाईच्या हाताचे जनावर अजिबात नाही द्यायचे. नाही तर राहिलं हो. बर दादा मग मी काय करते, आता निघते. बर हा आता काय टाकून होणार नाही 10,000 सोय जाऊ. व तू ते आता तू नाही म्हणली मग आता मला तोंडा आपटलो मी. दुसरी कोण नाही होणार का कुठून काय? नाही बा आपल्याच जणांना नाही भाऊ, आपल्याला कोणी पैसे देत नाही, आपण कोणाक मागती नाही. बर मग येऊ का मी? हा जाय तू. चल जाय जा. अरे ताई काऊ आली भाऊ इकडं? त्यांना मला इशार दिला गंगारामना, त्याला बोच पडायची कामं झाली. जाऊ दे आता मी त्याच्याकडे जातो आणि त्याचा इशार देऊन टाकेतो. बाबा कुठे पाय तू?